नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी सी पाटील अकॅडमी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण एन टी एस एक्झाममध्ये विचारले गेलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत. मागच्या लेक्चरलाही आपण एन टी एस सीच्या पी वाय क्यूजच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली होती. आज आपण अशा प्रश्नांच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेणार आहोत की जे एन टी एस एक्झामला इतर राज्यांमध्ये ॲज वेल ॲज महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले आहेत. एन टी एस सी स्टेज वनला किंवा एन टी एस सी स्टेज सेकंडला पर्टिक्युलरली फिजिक्सच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. चला तर मग पाहूया प्रत्यक्षात विचारले गेलेले प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन आहे बा, इफ द मास ऑफ रेडियस ऑफ अर्थ बिकम हाफ अँड वन फोर्थ ऑफ इट्स present values, then the value of acceleration due to gravity will become. पण या ठिकाणी प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, जर मास ऑफ अर्थ हाफ असेल अँड रेडियस ऑफ अर्थ वन फोर्थ असेल तर प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची ती काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपल्याला चार पर्याय देण्यात आलेले आहेत. ते असेल ए ऑप्शन आहे 1/8g, बी ऑप्शन आहे 1/4g, सी ऑप्शन आहे 4g अँड डी ऑप्शन आहे 8g. म्हणजे जी ची जी व्हॅल्यू असेल ती एकतर 1/8 असेल किंवा 1/4 असेल किंवा 4 टाइम असेल 8 टाइम्स असेल. नेमकी काय असेल जर तिचं मास हे हाफ असेल आणि रॅडियस 1/4 असेल त्यावेळेस ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असू शकते ते आपल्याला या ठिकाणी डिटरमाइन करायचं आहे. सो फ्रेंड, आपल्याला फॉर्म्युला माहिती एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या बाबतीत, तो म्हणजे जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके, परंतु या ठिकाणी एक आहे जो मास ऑफ अर्थ जे आहे ते आपल्याला काय म्हटलंय हाफ म्हटलेलं आहे आणि रेडियस ऑफ अर्थ काय म्हटलंय 1/4. सो ह्या व्हॅल्यू जर आपण कन्सिडर केल्या तर जी इज इक्वल टू येईल या ठिकाणी जी m by 2 and radius इला आपली या ठिकाणी radius 1/4 म्हटली आहे म्हणजे r by 4 तर या ठिकाणी काय होईल स्क्वेअर होईल. म्हणून हे जे व्हॅल्यूज आहेत ते या ठिकाणी अशा पद्धतीने येतील पा, therefore g into m by 2 या ठिकाणी r by 4 चा जो स्क्वेअर आहे तो असा होईल आर अपॉन 4 चा स्क्वेअर होईल म्हणजे आर चा स्क्वेअर आर स्क्वेअर आणि 4 चा स्क्वेअर होईल 16. ओके, मग या ठिकाणी पहा एका अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे या नियमाप्रमाणे या ठिकाणी जी ची जी व्हॅल्यू असेल ती कशी होईल पहा, जी इज इक्वल टू या ठिकाणी होईल मग जी इंटू एम बाय 2. ओके, डिवाइडेड बाय याला डिवाइडेड बाय काय आर स्क्वेअर अपॉन 16. सो हे इनवर्स होईल म्हणजे काय होईल 16 अपॉन आर स्क्वेअर. ओके, मग या ठिकाणी काय होतंय लक्षात घ्या, 16 अपॉन आर स्क्वेअर झाल्यामुळे 2 ने 16 ला आपण डिवाइड करू शकतो, 2 1 2 आणि 2 8 16. सो जी ची जी व्हॅल्यू आली या ठिकाणी ती कशी येते लक्षात घ्या, जी इंटू एम, जी इज इक्वल टू जी इंटू एम कॅपिटल जी इंटू एम अपॉन आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 8 इंटू 8. म्हणजेच आणि जी एम अपॉन आर स्क्वेअर ही जी व्हॅल्यू आहे ती जी ची व्हॅल्यू आहे. सो जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर इंटू 8 आहे म्हणजे या जी च्या व्हॅल्यूला 8 ने मल्टिप्लाइड झालेला आहे. या ठिकाणी जी एम आर स्क्वेअर म्हणजे जी असल्यामुळे याचं आन्सर जे येतं ते 8g येईल आणि 8g म्हणजेच ऑप्शन नंबर डी आहे या ठिकाणी. सो या क्वेश्चनचा आन्सर असेल 8g, म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची त्यामध्ये जर मास ऑफ अर्थ आपण हाफ केलं आणि रेडियस ऑफ अर्थ 1/4 केलं तर ही एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ती 8 पटीने वाढेल, 8 पटीने वाढेल. सो दी व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स 8g, म्हणजे जी प्रेझेंट व्हॅल्यू आहे त्याच्या 8 पटीने ही व्हॅल्यू वाढेल. विद्यार्थी मित्रांनो,
या पद्धतीने आपल्याला जर अचूक फॉर्म्युला माहिती असेल आणि त्याच्यामध्ये आपण दिलेल्या टर्म्स किंवा कंडिशन्स व्यवस्थितपणे मांडल्या तर फॉर्म्युलाचे यूज करून आपण अचूक आन्सर काढू शकतो. हा प्रश्न एनटीएससी एक्झाम जी आहे स्टेज 1 2007 ला राजस्थानच्या एनटीएससी एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. या अशा पद्धतीचे क्वेश्चन्स ची तयारी करून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून आपला अतिशय चांगला सराव होईल आणि या पद्धतीच्या प्रश्नांची आपण अचूक उत्तरे शोधू शकू. फ्रेंड्स, लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल व्हिच इज आस्क्ड इन वेस्ट बंगाल एनटीएससी एक्झाम 2013. व्हाट इज दॅट? जस्ट लर्न. An electric iron is connected to a 200 volt main supply and draws a current of 4 ampere. What is the power of rating of iron? Samja eka electric iron cha don wires manil potential difference main supply manil potential difference 200 volt asel ani tichyatun flow honara electric current 4 ampere asel तर त्या इलेक्ट्रिक आयनचं पॉवर रेटिंग काय असेल ते आपल्याला या ठिकाणी डिटरमाइन करायचं आहे. त्यासाठी आपल्याला चार ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए आहे 800 वॅट, बी आहे 50 वॅट, सी आहे 106 वॅट आणि डी आहे 112 वॅट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पॉवरचा संबंधित फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. अँड वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर इलेक्ट्रिक पॉवर इज दॅट P is equal to VI. P is the potential difference and I is the electric current. In this example, V means potential difference is given, it is 200, and electric current that is 4 ampere given in this example. So 200 into 4, this multiplication becomes as 200 into 4, that is 800, and the unit of power is watt. So here the power rating of electric iron is 800 watt and it becomes option number A. Option number A is given 800 watt and it is the actual answer. So friends, in this way we have to calculate and find out the answers of the numerical questions. For that purpose it is necessary to know a particular formula relative to that topic. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने कोणत्याही न्यूमेरिकल्स जर आपल्याला सॉल्व करायचे असतील तर त्यासाठी त्याला लागू असणारा रिलेटेड फॉर्म्युला जो असतो तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी फिजिक्सशी संबंधित फॉर्म्युले सर्व पाठांतर करून घेणे गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण बरीच उदाहरणं सोडवणार आहोत, परंतु ते पुढच्या सेशनला. आज या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.